राज्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. याचा परिणाम सर्वत्र मानव जातीवर होत असल्याचं दिसून येत आहे. तसेच या तापमानामुळे अनेक पक्षी आणि प्राण्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या उन्हाचा तडाखा भयंकर वाढला असल्याने तापमानाचा पारा 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेला आहे. या तापमानाचा त्रास पशुपक्ष्यांना देखील होत आहे. साधारणपणे सर्व पक्षी सकाळी आणि संध्याकाळी घरट्या बाहेर पडून अन्न शोधतात आणि मग परत घरट्यात जातात. परंतु काही पक्षी जसे घार, कबूतर आणि कावळे जे दुपारी सुद्धा खाद्य शोधत असतात, अशा वेळी त्यांना उष्माघात होण्याची शक्यता असते. अशीच एक घटना नवी मुंबईच्या जुईनगर मध्ये घडली आहे. उन्हाचा तडाखा एका घारीला लागल्याचा कॉल प्राणी मित्र पॉज संस्थेला आलेला होता की एक घार निश्चित पडली आहे. पॉज संस्थेचे देवेंद्र निलाखे आणि जयश्री काले यांनी त्या घारीला वाचून तिच्यावर उपचार केले व तिला 48 तासात तरतरीत करून जंगलात सोडण्यात आले. दरवर्षी पॉज संस्था अशा अनेक पशुपक्ष्यांना जीवनदान देते व संस्थेच्या प्रवीण स्वयंसेवकांकडून त्यांना निसर्गात मुक्त केले जाते असे पॉज संस्थेच्या सदस्यांनी सांगितलं. 25 एप्रिल रोजी पॉजच्या हेल्पलाईनला एक फोन आला होता, जिथे जुईनगर नवी मुंबई येथे एक पक्षी आजारी होऊन पडलेला आहे. ते करताच आम्ही तिकडे गेलो आणि त्याला रेस्क्यू केलं. जेव्हा त्याला घेऊन आलो तेव्हा आम्हाला समजलं की त्याला हीट स्ट्रोक म्हणजे उष्माघात झालेला आहे. त्यानंतर 48 तास त्याच्यावर उपचार झाले, ज्याच्यामुळे त्याला मल्टीव्हिटॅमिन्स ग्लुकोज हे देण्यात आलं आणि 48 तासानंतर त्याला परत निसर्गाच्या समीपात रिटर्न सोडण्यात आलं. तर पॉजला असेच दरवर्षी वेगवेगळ्या पक्ष्यांचे आणि छोट्या प्राण्यांचे असं सापांचे कॉल्स येत असतात आणि कंटिन्यू त्याप्रमाणे सगळे व्हॉलेंटियर्सला अटेंड करत असतात. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, जुईनगर. मॅक्सलाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे, हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे, जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICC पेशंट्स जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं, ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.